आमदार आणि जर ठरवलं तर भविष्यामध्ये खरा आमदार सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही, हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. महाराज आमदार काय येतात, खासदार काय येतात आणि जातात आपण सर्वांनी पाहिलं, परंतु जनमानसांची सेवा ही हृदयात असावी लागते. हृदयातली सेवा म्हणजे साक्षात छत्रपती शिवरायांना वंदन आहे असं मानणारी आम्ही मंडळी आहोत. करोनाच्या कार्यकाळामध्ये खूप लोकांनी ती लढाई केली. जुन्नरचा स्कोर सगळ्यात जास्त होता, जुन्नरच्या सगळ्यात जास्त मृत्यूचा दर होता, पण काही मंडळी हटली नाही. राजाभाऊ पायमुडे असतील, आमचे दीपक सरोणे असतील, बाबूदादा आपण आणि आपले सगळे सहकारी असले, अनेक मंडळी लढवाई झाले, खूप झाले. माऊलीश्रीजवळ बसलेत, महेश दादांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. ज्याने केलं ते केलं, जे केलंय त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पुन्हा सावरता आल्या. आज हा दैदित्यवन कार्यक्रम साजरा होतोय. महाराज आपण एक विनंती करतोय, एक मावळा म्हणून आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. हे पूर्व वेशीचा प्रवेशद्वार आहे, इथून सर्व महाराष्ट्राची तमाम महाराष्ट्राच्या बाहेरची सगळी लोक इथून येतात आणि इथून जाताना खरा शिव जन्मभूमी एकच आहे जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. माझ्या 5 वर्षाचं कार्यक्रम माझी खूप इच्छा होती, माझं खूप काही स्वप्न बाकी राहिली या जनतेच्या निमित्ताने. होतील पुढे मागे माझ्या रूपाने होतील, माझ्या रूपाने नाही तर दुसऱ्यांच्या रूपाने होतील, पण ते स्वप्न आहे. हे चारही जे महत्वाचे जे आहेत ना, की आमच्या इथे आंबेगावच्या तालुक्याच्या वेशीपासून जुन्नर शिवभूमी चालू होते, नगरच्या आमच्या असलेल्या बाउंड्री पासून पेमदारापासून आमचं जुन्नर चालू होतं शिवजन्मभूमी, कारण नाशिकहून येताना आमच्या असलेल्या आळ्याखंडीतून आमचं चालू होते शिवजन्मभूमी, आणि इकडे कल्याणपासून आल्यानंतरवरती माळशेज घाटापासून चालू होते शिवजन्मभूमी. या चारही असलेल्या वेशेंवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही येतोय, अशी चारही महाद्वारं व्हायला पाहिजे अशी आमची तमाम शिवजन्मभूमीची अपेक्षा आहे. हे स्वप्न आमच्या उराशी आहे, हे करायला तुम्ही आम्हाला मदत करणार आहे. आपण स्वतः छत्रपती आहात, आपण हे कराल. आमचे शब्द टोकडे पडतात, आमच्या ताकदी कधी कधी कमी पडतात, पण तुम्ही आहेत, महेश दादा आहे, या पट्ट्यांनी बैलगाडा लढवला, शिवाजी दादा असतील, ही मंडळी असतील, आम्ही खूप कामं केली साहेब. काही कामं राहिलेत, काय व्हायची आहेत, तर हे चार महाद्वारं व्हायला पाहिजे अशी चांगली सोन्यासारखी. आल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की आम्ही शिव जन्मभूमीमध्ये आलोय, छत्रपती शिवरायांच्या मुहीमध्ये आलोय. आणि दुसरी गोष्ट, या पश्चिम भागामध्ये एक चौक आहे वेशेच्या पलीकडे, नारायणगावची पश्चिम भागातली वेश जो चौक आहे, शिवरायांच्या मानवंदरेला किल्ले शिवरेला जाताना एक मोठा मावळ्याचा आम्हाला पुतळा तिथं अपेक्षित आहे. हा मावळ्याचा पुतळा असल्यानंतर शिवजन्मभूमीला जायला मावळ्याकडून सलामी होणार आहे. थोडस तांत्रिक बाबतीमध्ये अडचण होते आहे, पण शिवरायांच्या पुढे कुठली अडचण होऊ शकत नाही, ही आमची मागणी फक्त इथं तुम्हाला आहे व्यासपीठावर. ह्या मागणीला तुम्ही आम्हाला उत्तर करावं. मी या शिवजन्मभूमीच्या पालक व्यवस्थेच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या समोर मागणी ठेवतो, आपल्या सर्वांना उदंड आयोगाच्या मनोकामना व्यक्त करतो. 2022 ची सुरुवात झालेली आहे, आपण सुरक्षित राहाल, काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज माई गेले आपल्याला सोडून, माईच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. नारायणगाव नगरीचे अनेक मान्यवर गेलेत, तालुक्यातले लोक गेलेत, राज्यातले जिल्ह्यातले लोक गेलेले आहेत, त्या सर्वांना मानवंद देत असताना आज आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ यांची मला आठवण आली. तात्यासाहेब गेले, रमेशजी पांचाळ गेले, दिलीपजी कोठारी गेले, चांगली चांगली माणसं या नगरीतून निघून गेली आहे. साबीरबाई शेख यांनी सुद्धा आपल्या हयात आयुष्यामध्ये नारायणगावचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. मी या तमाम सर्व असलेल्या सर्वाधिकार प्राप्त झालेल्या माझ्या युग पुरुषांना मानवंदना करतो. 2 मिनिटं मी आधीचशी बोललो, परंतु राजे तुमच्या करवीर नगरीवर तुम्ही इथपर्यंत शिवभूमी पण झालात, करवीर नगरीचं आणि शिवभूमीचं नातं हे अभेद आहे. आम्ही सतत तुमच्यापर्यंत येणार, तुम्हाला बोलवणार आणि तुमचा मान सन्मान सहित आम्ही तुमच्या असलेल्या नेतृत्वाखाली काम करणार, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.
ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।